नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी किचनमध्ये आज मी दाल खिचडीचा पटकन करता येईल आणि चवीलाही अतिशय खमंग असा प्रकार दाखवणार आहे साधारणपणे हॉटेलमध्ये अशा प्रकारची लसणाचा तडका दिलेली दाल खिचडी मिळते करायलाही ती अगदी सोपी आहे रात्रीच्या जेवणाला तुम्ही पटकन ती करू शकता चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करू तर याकरता मी पाव कप तुरीची डाळ घेतली आहे आणि एक कप अख्खा बासमती तांदूळ घेतला आहे याशिवाय एक टेबलस्पून हरभरा डाळ एक टेबलस्पून मसूरची डाळ एक टेबल स्पून मूग डाळ घेतली आहे अशा प्रकारे मिक्स डाळी घालणं ऐच्छिक आहे फक्त तुरीच्या डाळीची सुद्धा खिचडी तुम्ही करू शकता तर या सगळ्या डाळी स्वच्छ धुवून घेतल्या पाव चमचा हळद घातली अडीच कप पाणी याच्यामध्ये घातलं आहे पाणी जे आहे ते तुमच्या अंदाजानं सुद्धा घालू शकता अगदी मोजून घालायची गरज नाही एखाद चमचा तेल याच्यामध्ये घातलं आता ही डाळ कुकरला शिजवून घेणार आहे खिचडीसाठी मी हा अख्खा बासमती तांदूळ घेतला आहे कारण याचा भात छान मोकळा मोकळा लांब लांब होतो पण इतर कोणताही तांदूळ ज्याचा भात छान मोकळा होईल तो तुम्ही वापरू शकता तांदूळ स्वच्छ धुवून घेतला आता तांदळाच्या तिप्पट पाणी उकळायला ठेवलं आहे पाण्याला अशी पूर्णपणे उकळी आली की मग याच्यामध्ये चवीनुसार चा मीठ घातलं तांदूळ निथळून याच्यामध्ये घातला आहे भात आपल्याला मोकळा शिजवून घ्यायचा आहे त्याच्यामुळं असं वर पातेला शिजवून घेणार आहे हवं तर पाण्याचं योग्य प्रमाण वापरून तुम्ही कुकरला सुद्धा मोकळा भात शिजवून घेऊ शकता पाच मिनिटं मिडियम फ्लेमवर यावर झाकण ठेवून हे वाफवून घेतलं भात असं शिजलं आहे भात अगदी मऊ देखील शिजवायचं नाही आहे कारण डाळीसोबतसुद्धा नंतर तो वाफणार आहे चाळणीमध्ये हा भात निथळून घेतला भाताला असं पसरून ठेवलं आहे म्हणजे तो छान मोकळा राहतो तोपर्यंत डाळसुद्धा शिजली आहे डाळीला असं काहीसं घोटून घ्यायचं आहे अगदी एकसारखं बारीक नका घोटून घेऊ अशी थोडीफार डाळ याच्यामध्ये दिसली पाहिजे फोडणीसाठी हे मी सगळं साहित्य काढून ठेवलं आहे याची लिस्ट खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ती तुम्ही नंतर पाहू शकता आता वेळ न घालवता लगेच फोडणीला सुरुवात करू कढईमध्ये दोन ते तीन मोठे चमचे तेल गरम केलं तेलामध्ये पहिल्यांदा मोहरी घातली मोहरी छान तडतडली की मग चार ते पाच पाकळ्या लसूण चिरून याच्यामध्ये घातला आहे कढीपत्ता घातला हिरव्या मिरचीचे दोन तुकडे करून याच्यामध्ये घातली आहेत एक चमचा किसलेलं आलं घातलं एक छोटा बारीक कांदा बारीक चिरून याच्यामध्ये घातला आहे आता मध्यमाचेवर कांदा छान गुलाबीसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा थोडासा परतला गेला की मग याच्यामध्ये हळद घातली आवडीनुसार लाल तिखट घातलं आहे एक टोमॅटो चिरून याच्यामध्ये घातला टोमॅटो जो आहे तो एखाद मिनिट परतून घ्यायचा आहे टोमॅटोला अगदी मऊ होईपर्यंत शिजवायचं नाही आहे एक चमचा गोडा मसाला किंवा गरम मसाला पावडर याच्यामध्ये घातली आहे आता शिजलेली डाळ घातली डाळ किती घट्ट आहे त्याच्यानुसार याच्यामध्ये पाणी वाढवलं हो आहे चवीनुसार मीठ याच्यामध्ये घातलं आता डाळीला उकळी आली की मग शिजवलेला भात घातला आहे हलक्या हातानं भात तुटणार नाही अशा पद्धतीनं ना, तो डाळीमध्ये मिक्स करायचा आहे डाळीतलं पाणी ओढलं जाऊन भात चांगलं घट्ट व्हायला लागतो गरजेनुसार तुम्हाला हे किती पातळ हवं आहे त्यानुसार याच्यामध्ये पाणी वाढवा जवळजवळ दीड ते दोन कप पाणी मी याच्यामध्ये वाढवलं आहे मिरची लाल तिखट यांचं जे प्रमाण आहे ते तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करा डाळ आणि भात हे दोन्ही शिजलेलंच आहे त्याच्यामुळं एखाद मिनिट फक्त याला शिजू द्यायचं आहे शेवटी वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आता या भाताला वरून पुन्हा एकदा साजूक तुपाची फोडणी देणार आहोत फोडणीसाठी एक टेबल स्पून साजूक तूप गरम केलं आहे लसणाच्या पाच सहा पाकळ्या चिरून याच्यामध्ये घातल्या आहेत थोडेसे जिरे घातले याच्यामध्ये हिंग घातलं हे दोन्ही साहित्य आपण पहिल्या फोडणीमध्ये वापरलं नव्हतं रंगापुरतं अगदी किंचितचं लाल तिखट घातलं आहे सुकी लाल मिरची या ठिकाणी मी गोल आकाराची बोर मिरची वापरली आहे ती फोडणीमध्ये घातली आता ही साजूक तुपाची खमंग अशी फोडणी खिचडीवर घालायची आहे कढईमधल्या सगळ्या भातावर सुद्धा तुम्ही ती एकत्रितपणे घालू शकता खमंग अशी तडकेवाली दाल खिचडी तयार झाली त्याचप्रमाणे ही साधी सोपी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट्सद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा धन्यवाद